दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात गुप्ता कुटुंबाची धम्मदीक्षा. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्या वतीने दिनांक 3 मे ते 12 मे पर्यंत बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचे पारमिता बुद्धविहार महावीरनगर येथे आयोजन करण्यात आले होते व सांगता दिनांक 12 मे 2023 रोजी करण्यात आली. या शिबिराच्या सांगता समारोहाचे अध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष रवी भगत, संघनायक पूज्य भंते सारीपुत्त सोलापूर, मार्गदर्शक म्हणून सुमंगल तथा रवींद्र अहिरे गुरुजी, केंद्रीय शिक्षक जळगाव, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस रुपेश वानखेडे उमरखेड, तालुकाध्यक्ष धम्मदीप कांबळे, तालुकाध्यक्ष धम्मदीप काळबांडे, महागाव तालुकाध्यक्ष प्रकाश खंदारे, डिग्रस तालुकाध्यक्ष विनायक देवतळे, आर्णी तालुकाध्यक्ष नागोराव बनसोड, केंद्रीय शिक्षक धम्मदीप पाईकराव तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पूज्य भंते सारीपुत्त सोलापूर आणि रवींद्र तथा सुमंगल अहिरे गुरुजी केंद्रीय शिक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज सुनील गुप्ता आणि नीता मनोज गुप्ता यांना बौद्धाचार्य किशोर आळणे यांनी 22 प्रतिज्ञा देऊन व भंते सारीपुत्त यांनी त्रिसरण पंचशील देऊन बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. धम्मदीक्षानंतर त्यांचे नाव मनोज सुनील बौद्ध आणि नीता मनोज बौद्ध असे ठेवण्यात आले, तसेच धम्मदीक्षा प्रमाणपत्र देण्यात आले. या 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिरात 27 शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता. त्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच त्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले. यावेळी रवी भगत, रुपेश वानखेडे, सुमंगल तथा रवींद्र अहिरे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भव्य भोजन दानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद खडसे यांनी केले, तर सूत्रसंचालन भोलेनाथ कांबळे यांनी केले आणि आभार भगवान बर्डे यांनी मानले. यावेळी भारतीय बौद्ध महासेवेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी तसेच उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरंतय गाथेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.